डॉक्टर देव असतो असं रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना कायम वाट, पण डॉक्टरच्या देवपणात अनेकदा नर्स किंवा परिचारिकांचं योगदान हे दुर्लक्षित होत. 12 मे हा दिवस जागतिक नर्स डे म्हणून साजरा केला जातो, पण फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की नर्स फ्लोरेन्स नाईटँगल यांचा जन्मदिवस नर्स डे म्हणून पाळला जातो. नर्सिंगच्या दुर्लक्षित क्षेत्राला खऱ्या अर्थानं ओळख, प्रसिद्धी आणि सन्मान 19व्या शतकामध्ये कुणी मिळवून दिला असेल तर तो फ्लोरेन्स नाईटँगल यांनी. घरची श्रीमंती, घरी कशाचीच कमतरता नव्हती. ज्या काळात मुलींना शिकवलं जात नसे त्या काळात सुद्धा फ्लोरेन्स यांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींना शिकवलं, गणित, विज्ञान आणि इतिहासाचं ज्ञान दिलं. इटलीमध्ये जन्मलेली फ्लोरेन्स इंग्लंडमध्ये आली आणि कायम तिथेच राहिली. 16व्या वर्षी फ्लोरेन्स यांनी नर्स होण्याचं ठरवलं. लोकांची सेवा करण्याचं उद्दिष्ट हे त्यांच्या समोर होतं. नर्सिंगला त्यावेळी प्रतिष्ठा नव्हती. आई वडील नाराज झाले, पण मुलीच्या हट्टापुढे आई वडिलांचं काहीच चाललं नाही आणि 1851 साली फ्लोरेन्स यांचं नर्सिंगचं शिक्षण सुरू झालं. जर्मनीमध्ये शिक्षण घेतलं आणि इंग्लंडमध्ये महिलांसाठी एक रुग्णालय सुरू केलं. वर्ष होतं 1853, पण याच्या पुढचं वर्ष हे नाईटँगल यांच्यासाठी कलाटणी देणारं ठरलं. क्रिमियाचं युद्ध सुरू झालं होतं. ब्रिटिश साम्राज्य, उस्मानी साम्राज्य आणि सर्दिनियाचं राजतंत्र यांच्या युतीनं रशियन साम्राज्याविरुद्ध हे युद्ध लढलं. हे युद्ध गाजलं ते फ्लोरेन्स नाईटँगल यांच्या योगदानामुळे. आजही तुम्ही विकिपीडियावरती क्रिमिया युद्धाची माहिती मिळवायला म्हणून गेलात तर तिकडे तुम्हाला फ्लोरेन्स यांच्या कामाचा उल्लेख हा आवर्जून सापडेल. याच कामादरम्यान त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं गेलं. झालं असं की युद्धाच्या काळात नाईटँगल यांनी रुग्णसेवेसाठी दिवस रात्र अक्षरशः एक केला. रात्री जेव्हा सगळे झोपत असायचे तेव्हा सुद्धा त्या जखमी सैनिकांची पाहणी करायची. यावेळी रात्री त्यांच्या हातात लालटेन असे, त्यामुळेच तेव्हा त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं जाऊ लागलं. पुढे रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना लेडी विथ द लॅम्प असं संबोधलं आणि ही उपाधी कायमच त्यांच्या नावाशी जोडली गेली. क्रिमियामध्ये युद्धादरम्यान सैनिक जखमी अवस्थेत भूक आणि आजारांशी लढत होते. अनेकांचा मृत्यू ओढवला होता. युद्धमंत्री सिडनी हार्बेट हे फ्लोरेन्स यांना ओळखत होते. त्यांनी नर्सच्या एका टीमसह फ्लोरेन्स यांना क्रिमियाला बोलावून घेतले. जेव्हा फ्लोरेन्स नाईटँगल तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की हॉस्पिटलची स्थितीही भयंकर आहे. अस्वच्छ स्थितीतील रुग्णालय रुग्णांनी भरले होते, शौचालय तुटले होते, रुग्णालयात उंदीर फिरत होते, ना पुरेशी औषधं होती ना यंत्रसामग्री. जखमी सैनिकांना जमिनीवरच झोपवण्याची वेळ आली होती. ही परिस्थिती बघून फ्लोरेन्स यांनी आधी हॉस्पिटलची स्थिती सुधारण्यावरती भर दिला. रुग्णालयाची हालत सुधारली तर रुग्ण बरे होण्यास मदत होईल हे त्यांनी जाणलं होतं. रुग्णांसाठी चांगल्या जेवणाची व्यवस्था केली. स्वतः स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. याचा चांगला परिणाम हा रुग्णांच्या स्थितीवरती लगेच दिसून यायला लागला. सैनिकांच्या मृत्यूदरात घट झाली. 2 वर्षांनी फ्लोरेन्स नाईटँगल या युद्धावरनं परतल्या. पण या 2 वर्षात त्यांनी जे काम केलं त्या कामामुळे त्यांना आणि एकूणच नर्सिंग जगताला सन्मान मिळाला. राणी व्हिक्टोरियानं पत्र लिहून फ्लोरेन्स यांचे आभार मानले. पुढे 1860 साली फ्लोरेन्स नाईटँगल यांनी मुलींसाठी नर्सिंग कॉलेज काढलं आणि यामुळे तत्कालीन स्त्रियांसाठी घराबाहेर काम करण्याचा एक सन्मानजनक असा पर्याय उभा राहिला. 13 ऑगस्ट 1910 रोजी त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा जन्मदिवस असलेला 12 मे हा दिवस नर्स डे म्हणून साजरा केला जातो. या महामारीच्या काळामध्ये डॉक्टरांच्या मदतीने सर्व परिचारिकांनी दिलेले योगदान हे मोठे आहे. जीवावर उदार होऊन आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक नर्सेस या वर्षभराहून अधिक काळ काम करत आहेत. आज नर्स डेच्या निमित्तानं त्यांना थँक्यू म्हणण्याचा दिवस आहे, कारण या कठीण काळामध्ये जगाला ज्यांनी सावरलंय त्यातले काही हात या परिचारिकांचे सुद्धा आहेत. फ्लॉरेन्स नाईटँगल यांचा हा प्रवास पुढची काही वर्ष त्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक नर्सेसना प्रकाश दाखवत राहील आणि लेडी विथ लॅम्प सारख्या या असंख्य महिला जगाला अंधारातून प्रकाशाच्या दिशेने नेण्याचं काम करतील अशी अपेक्षा करूया. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमची प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. यासारख्या आणखी काही माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.